भोकरदन तालुक्यातील वाढोण या ठिकाणी खुले टेनिस क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी राजेश भिकासिंग गुणावत, सिव्हिल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश भिकाजी इंगळे, प्राचार्य महर्षी भुयारेश्वर तथा पंचायत समिती सदस्य भोकरदन पदमभाऊ राजपूत, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते रतन संतोष गवळी यांसह पारड ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रथम बक्षीस राजेश गुणावत यांच्याकडून 51,000 रुपये, द्वितीय बक्षीस प्राचार्य गणेश इंगळे यांच्याकडून 31,000 रुपये, तर तृतीय बक्षीस रतन गवळी यांच्याकडून 15,000 रुपये असं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी, त्याचबरोबर तरुण वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती वाढोणा येथील सिव्हिल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर राजेश गुणावत यांनी दिली आहे. सांगितलं की त्यांचं वय आज समजा 40 वर्ष आहे, पण त्यांच्यामध्ये जी पुरेपूर खेळाडू वृत्ती भरलेली आहे त्या वृत्तीमुळे त्यांचं आज नाव आहे आणि सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आणि त्याच पद्धतीने खास करून तरुणांसाठी, माणसाने आयुष्यामध्ये आल्याच्यानंतर कोणता तरी छंद जोपासला पाहिजे, मग तो छंद कोणताही असो, म्हणजे चांगला छंद खेळाच्या दृष्टीने म्हणतो मी, तो छंद जोपासला पाहिजे. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.